आज अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन AK-47 सारखे धाड 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 खोटं बोलत होते. मला दोनच प्रश्न त्यांना विचारायचे आहे. 2017 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं जलपूजन केलं होतं. काय झालं? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नारे लावले, पण स्मारकाच्या जलपूजनानंतर त्या स्मारकाचं काय झालं किंवा ते स्मारक पूर्ण का नाही होऊ शकलं ह्याबद्दल आपण बोलू शकला नाही. महाराष्ट्राचे आणि देशाचे युवक काही मूर्ख नाही. आणि दुसरी गोष्ट बोलले आपण की शरद पवार साहेबांना महाराष्ट्र 50 वर्ष झाले सहन करतोय, पण तेव्हा आपण एक विसरलेत, आपले नेते देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी म्हटले होते मी राजकारणात पवारसाहेबांचं बूट पकडून आलो आहे, पवारसाहेबांनी का यशस्वी कृषीमंत्री देशात झाला नाही. मग जर पवारसाहेबांना महाराष्ट्र सहन करतो आहे याचा अर्थ मोदींना गुजरात आणि गेल्या 10 वर्षापासून देश सहन करतोय असा होतो, तर अमित शहाजी हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा, इथे खोटं बोललं की पटकन पकडलं जातं.